Hello, dear brothers and sisters. This is Professor Maruti Shirke from Mastermind Career Academy Ahmednagar, number one educational stage in our Maharashtra. And this is the time of English grammar. Hoi. आजची ही वेळ, आजचा हा क्षण शिकण्याचा आहे. कुठला टॉपिक तर इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर गेल्या काही वर्षापासून हा अखंड महाराष्ट्र बालमानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अशा अनेक विषयांचं अध्यापन या असे अनेक विषयांचं शिक्षण या व्यासपीठावरून करत आहे. आज याच व्यासपीठावरून साऱ्या महाराष्ट्राला ज्या विषयाची भीती वाटते असा विषय आपण पाहायला सुरुवात करणार आहोत, असा टॉपिक आपण पाहायला सुरुवात करणार. बर, हा टॉपिक शिकवायला सुरुवात करत असताना पहिली गोष्ट आणि पहिल्यांदा तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, 10 वर्षाच्या शिक्षणाच्या, 15 वर्षाच्या, 20 वर्षाच्या शिक्षणाच्या गॅप नंतर सुद्धा जेव्हा तुम्ही या स्टेजवरून शिकायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास स्वतःबद्दलचा निर्माण झाला होता की मला, मी शिकणार, मी यशस्वी होणार. प्रत्येक विषयाबद्दल तुम्हाला प्रत्येकाला असंच वाटले. आणि सेम तुम्हाला सांगतो, आजच्या या सेशन नंतर तुम्हाला इंग्लिश ग्रामर बद्दल सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स वाटणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो, याच्या संदर्भात आश्वासन मी तुम्हाला देतो. हा प्रवास सुरू करायच्या अगोदर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मराठी भाषा म्हणा, चायनीज भाषा म्हणा, ही आंतरराष्ट्रीय भाषा होऊ का शकली नाही, कारण त्या समजायला, त्या शिकायला अवघड होत्या, क्लिष्ट होत्या, त्यामध्ये खूप प्रचंड शब्दसाठ आहे. मात्र अशा अवघड किचकट भाषा आपण बोलत आहोत इझिली. या उलट इंग्लिश ही अत्यंत छोटी भाषा आहे, मर्यादित शब्दसंख्या आहे आणि अत्यंत सोपी असल्या कारणानं जगभरातले लोक सहजासहजी बोलतात, सहजासहज. म्हणून तर ती इंटरनॅशनल झाली, जगभरामध्ये पसरले. म्हणजे अशा रीतीनं अत्यंत सोप्या अशा भाषेचं ग्रामर आज आपल्याला शिकायचं, सोप्या अशा ग्राम. बर, सर्वसाधारणपणे इंग्लिश ग्रामर शिकायला सुरुवात करत असताना अनेक जण सुरुवातीला बेसिक टेन्स सुरुवात करतात किंवा पार्ट्स ऑफ स्पीच पासून सुरुवात करतात. बर, आणि या इंग्लिश ग्रामरच्या शेवटी शेवटी सर्वांना अवघड वाटणारा टॉपिक घेतात, तो म्हणजे क्लॉजेस. बऱ्याचशा ठिकाणी तर क्लॉजेस तर कटच केला जातो, कारण गुरुजींना, सर्व शिक्षकांना समजतो याची गॅरंटी नसते. पण खरं तुम्हाला सांगतो, हा क्लॉजेस नावाचा टॉपिक खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, फक्त तो नीट समजून घेतला तर. आणि जिथं समजून सांगण्याची टॅक्ट परफेक्ट असेल ना, तिथं समजून घेण्याला अडचणच नाही. आणि म्हणून सर्वात सुरुवातीला पहिल्यांदा असलं तरी ॲट फर्स्ट आपण इंग्लिश ग्रामर शिकायलाच क्लासपासून सुरुवात करणार आहे. आणि जर तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिश ग्रामर समजले, हे पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट, इन डायरेक्ट, सिंथेसिस, काय बी असू द्या, एव्हरीथिंग यू विल लर्न इझिली, अगदी सहजासहजी तुम्ही हे गोष्ट शिकणार आहे. पाहूया मग आपण की क्लासेस नावाचा हा टॉपिक की काय म्हणतोय, काय अर्थ आहे याचा. क्लॉजेस नावाचा टॉपिक शिकत असताना काही स्टेपने जायचं आपल्याला, काही बेसिक कन्सेप्टने जायचं आपल्याला, एकदम सोपे आहे पा, म्हणजे तुम्हाला 100% अंडरस्टँडिंग होणार आहे. पा, हा टॉपिक झाल्यानंतर, क्लॉजेस हा टॉपिक झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही लेवलच्या क्लॉजेसवरचे क्वेश्चन सोडा, कुठल्याही लेवलचे, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार, म्हणजे मिळणारच. हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, हा सेशन तुम्हाला कसा वाटला, कमेंटमध्ये अवश्य कळवा. पा, मग आपल्याला सुरुवातीला क्लॉजेस म्हणजे काय हे समजून घेत असताना पहिल्या स्टेजला एकदम तुम्ही शून्यात आहेत, एकदम तुमचं इंग्लिश कच्चं आहे, काहीच माहिती नाही, अशा लेवलपासून आपण सुरुवात करणार आहे. लिहिलंय का ए बी सी डी ई एफ जी, ए बी सी डी एफ जी तर येतंय तुम्हाला, ओके. याला आपण अल्फाबेट म्हणतो, याला आपण स्पेलिंग म्हणतो, आपण त्याला अगदी त्याला मराठीमध्ये अक्षरं म्हणू. अशा प्रकारे हे अक्षर आहेत भाषेमधला एक महत्त्वाचा भाग. हेच अक्षर जेव्हा विशिष्ट क्रमाने एकत्र येतात त्यांना अर्थ प्राप्त होतो, ते शब्द तयार होतात, वर्ड.
बॉय इंडिया किंग अर्थ आहे झाले वर्ड शब्द. याच्यानंतर काही ठिकाणी दोन शब्द दोन किंवा जास्त शब्द एकत्र येतात मग त्याच्या फ्रेजेस आयडियोम्स तयार होतात. मग याच्यामध्ये लुक आफ्टर अकॉर्डिंग टू डील्स विथ अशा रीतीनं आता कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स झाले आणि इथंही अर्थ तयार होतोय. अशा प्रकारचे अर्थपूर्ण शब्द समूह इथं आलेत. हा अर्थपूर्ण जरी असले तरी संपूर्ण अर्थाचा सेन्स त्याच्यामध्ये नाही आहे. संपूर्ण अर्थ वाक्यपूर्ण ज्याला म्हणतात ते संपूर्ण अर्थ आपल्याला सापडत नाही. मग याच्या पुढची स्टेज आपल्याला पाहावी लागते. याच्या पुढच्या स्टेजला काय दिले, द करेज ऑफ अब्दुल हमीद वॉज ग्रेट. द करेज ऑफ अब्दुल हमीद वॉज ग्रेट. या सर्व शब्द संग्रहावरून आपल्या लक्षात येतोय की या संपूर्ण शब्द समूहाला कंप्लीट सेन्स ऑफ मिनिंग आहे. म्हणजेच याचा काय अर्थ आहे, हे आहे सेंटेन्स. पण अल्फाबेट्स म्हणजे स्पेलिंग पाहिले, अक्षरं पाहिले, ते एकत्र आले, वर्ड तयार झाले, वर्ड एकत्र आले, आयडियोम्स किंवा फ्रेजेस तयार झाले आणि त्याच्यानंतर सेंटेन्स तयार झाले. मग सेंटेन्स म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट मेक कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. झालं इथं आपण सेंटेन्स म्हणजे काय हे पाहिलं. सेंटेन्स याच्या अगोदर आपण पाहिलं फ्रेजेस. व्हॉट इज मीन बाय फ्रेजेस. इथं आपण शिकलो वर्ड्स आणि या ठिकाणी आपण शिकलोय अल्फाबेट स्पेलिंग्स. झालं एका स्टेजचे पा पहिली बालवाडीला पहिलीला आपण हे शिकलो. इथून मी सुरुवात केली आणि आपण डायरेक्ट जाणार टॉप पर्यंत. झालं अल्फाबेट्स एकत्र आले, विशिष्ट क्रमाने एकत्र आले, शब्द तयार होतात, त्यांना अर्थ असतो. असेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द एकत्र येतात, फ्रेजेस तयार होतात, त्यांनाही अर्थ असतो. मात्र खऱ्या अर्थानं शब्द संग्रहाला कंप्लीट अर्थ प्राप्त होतो तो सेंटेन्समध्ये, तो वाक्यामध्ये. अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे वाक्य असा अर्थ आहे म्हणजे सेंटेन्स. कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट मेक कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड सेंटेन्स. झालं सेंटेन्स म्हणजे वाक्य, याचा अर्थ आपण क्लिअर समजून घेतला. वाक्य ज्याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद नॉर्मली अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. कर्ता कर्मक्रियापद अशा प्रकारचं सब्जेक्ट स्ट्रक्चर असतं. यस व्ही ओ सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारचं. झालं सेंटेन्सचा बेसिक अर्थ आपण पाहिला. आता जाऊया आपण पुढे. याच्या पुढे पाहायचं आपल्याला काय पाहायचं याच्या पुढे. पहिलं वाक्य पहा, सेंटेन्स म्हणजे काय समजलं ना. आता पुढे बघा, राजू इज अ क्लेवर बॉय. राजू इज अ क्लेवर बॉय या सेंटेन्समध्ये राजू एक सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, इज क्रियापद आलंय, क्लेवर बॉय क्लेवर ऍडजेक्टिव्ह दिलंय त्याच्यामध्ये आणि तिथं बॉय परत नाम आलंय. ओके, अशा प्रकारचं एक वाक्य. या वाक्यामध्ये आपल्याला काय सापडलंय, तर वन सब्जेक्ट एक कर्ता, वन सब्जेक्ट वन वर्ब अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतंय. अशा प्रकारचं स्ट्रक्चर. थोडंसं पुढे जाऊन पाहूया आपण दुसरं वाक्य. दुसरं वाक्य काय, अमित इज अ फार्मर अँड रोहित इज अ टीचर. अमित हा शेतकरी आहे आणि रोहित हा शिक्षक आहे असं सांगणारा असा अर्थाचा हा वाक्य, दुसरं वाक्य. या दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, तर इथं एक पूर्ण सेंटेन्स अर्थपूर्ण दिसत आहे. हे एक पूर्ण अर्थपूर्ण सेंटेन्स दिसत आहे म्हणजे पहिल्या वाक्यापेक्षा हे जरा वेगळं दिसतंय. आता आपण तिसरं वाक्य पाहू. दो गोपाल इज फॅट ही रन फास्ट. पा, दो गोपाल इज अ फॅट ही रन्स फास्ट असं स्ट्रक्चर असायला पाहिजे. पा, आता या तिन्हीतला फरक पाहू. पहिल्या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे, अशा प्रकारच्या वाक्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो. सिंपल सेंटेन्स म्हणजेच काय, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते अशा वाक्याला साधे वाक्य म्हणतात, सिंपल सेंटेन्स. मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये इथं एक कर्ता आहे, इथं एक कर्ता आहे, म्हणजे दोन कर्ते आहेत, इथं एक क्रियापद आहे, इथं एक क्रियापद आहे,
याचबरोबर इथं ऑब्जेक्ट बी सापडले, इथंही सापडले, याचाच अर्थ काय? दुसरं वाक्य पहिल्या वाक्यासारखं नाही. मग या दुसऱ्या वाक्यामध्ये दोन वाक्य दडलेले आहेत आणि ते समान महत्वाचे आहेत, ते दोन्हींचाही अर्थ पूर्ण होतोय असे वाक्य आहेत. म्हणजेच इथं काय पा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुख्य वाक्य, प्रधान वाक्य ज्या वाक्यामध्ये असतात त्या वाक्यास आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणतो. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच काय? प्रधानत्व सूचक, प्रधानत्व. आणि अशा प्रकारचे वाक्य संयुक्त वाक्य आपण याला म्हणतो. संयुक्त वाक्य, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुख्य वाक्य एका वाक्यात आले की अशा प्रकारच्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं, कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. आणि इथं मग हे वाक्य जोडायचं काम जे आहे ते कंजंक्शनने केलं जातं, उभयान्वय अव्यय. आणि मग या कंपाऊंड सेंटेन्समध्ये जे कंजंक्शन वापरलं जातं ते प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्यय, म्हणजेच काय पा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून वापरलं जातं. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, अँड, बोथ अँड, ऑर, अशा प्रकारचे झालं हे दुसरं कंपाऊंड सेंटेन्स. आता तिसरं पा, दो गोपाल इज फॅट, ही रन्स फास्ट. इथं आपण एवढं जर वाक्य चेक केलं तर तो जोरात पळतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. पण आपण पहिलं इथं बघा, दो गोपाल इज फॅट, जरी गोपाल जाडा असला, लठ्ठ असला, ढोला असला, जरी गोपाल ढोला असला, वाक्य करता आहे क्रियापदे तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे इथलं हे जे दोन वाक्य तर आले, तिथं पण दोन वाक्य आलेले, मात्र हे जे वाक्य आहे हे मुख्य वाक्य नाहीये, गौण वाक्य आहे. याचा अर्थ कम्प्लीट होत नाही, याच्यासाठी याला या वाक्याच्या अर्थावरती, याच्या या वाक्याच्या भागावरती डिपेंड व्हावं लागतं. हे आहे मुख्य वाक्य. याचाच अर्थ काय? हे असे सेंटेन्स आहे ज्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य, एक मुख्य उपवाक्य आणि इतर गौण वाक्य असतात, गौण उपवाक्य असतात. अशा प्रकारचा सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच मिश्र वाक्य. आपण सिंथेसिस शिकत नाहीये, पण क्लॉज शिकत असता एक छोटीशी बेसिक आयडिया आपल्याला समजून घ्यायची आणि आपण शून्यापासूनचा प्रवास करायला सुरुवात करतोय ना, म्हणून आपल्याला अशा प्रकारचे या स्टेजने जायचं झालं. याचाच अर्थ काय? आपण सेंटेन्स म्हणजे काय पाहिलं, वाक्य म्हणजे काय पाहिलं. वाक्याचा अर्थ पाहिल्यानंतर हे वाक्याचे तीन प्रकार पडतात. एकच करता क्रियापद असणारं साधं वाक्य, दोन प्रधान, दोन मुख्य वाक्य एकत्र आले, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुख्य वाक्य, प्रधान वाक्य एकत्र आले की कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, एक मुख्य वाक्य, एक प्रधान वाक्य आणि दुसरे गौण वाक्य जोडणाऱ्या वाक्यास, ज्या वाक्यामध्ये अशा प्रकारची रचना असते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग अशा प्रकारच्या या मिश्र वाक्यामध्ये जे कंजंक्शन जोडले जातात त्यांना म्हणतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय. मग त्याच्यामध्ये खूप आहेत, दो, इफ, सो, दॅट, दॅट, खूप आहेत, वॅन, वॅर, खूप आहेत. झालं, आपल्याला क्लॉज शिकत असताना या प्रकारचे कंजंक्शन समजून घ्यायचं आणि या प्रकारचं वाक्य येणार हे या प्रकारचं येत नाही. पण आपल्याला हे प्रकार जर माहिती असतील तर पुढे येणार आहे ना. झालं, आपण तीन सेंटेन्सचे प्रकार आपण समजून घेतले, सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. यातलं डिटेल आपण शिकत नाही, फक्त बेसिक आपल्या डोक्यात कन्सेप्ट असायला पाहिजे की हे तीन प्रकार म्हणजे कसे असतात. एवढं समजलं, ओके, डिटेलची काही गरज नाही, तुम्हाला सिंथेसिसमध्ये डिटेल घेतो मी तुम्हाला. याच्यानंतर पहा, आता पुढे काय शिकायचं? आता पुढे आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट आपल्याला क्लॉज म्हणजे काय समजून घ्यायचे. क्लॉज म्हणजे काय? ज्या क्लॉजला इथं, ज्या क्लॉजला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय म्हणतात मराठीमध्ये? तर उपवाक्य. उपवाक्य समजून घेण्यासाठी अगोदर आपण वाक्य म्हणजे काय समजून घेतलं आणि वाक्याचे तीन प्रकार समजून घेतले. आता वाक्य आपल्याला समजले, आता उपवाक्य म्हणजे काय? अध्यक्ष समजला म्हणलं उपाध्यक्षाला काय अवघडे, मुख्यमंत्री समजलं म्हणलं उपमुख्यमंत्री समजायला काय अवघडे, प्रधानमंत्री समजले म्हणल्यानंतर उपप्रधानमंत्री समजायला काय अवघडे, काहीच अवघड नाही, समजायला एकदम सोपं. मग काय पा, क्लॉज म्हणजे काय? सच पा, सच पार्ट ऑफ सेंटेन्स, सच पार्ट ऑफ वर्ड्स पा.
अशा प्रकारचा वाक्याचा असा भाग काय याचा काय अर्थ आहे पा, वाक्याचा असा भाग ज्यामध्ये, वाक्याचा असा भाग ज्यामध्ये त्याला स्वतःचा कर्ता आणि क्रियापद असते. वाक्याचा असा भाग, वाक्याचा भाग आहे पा उपवाक्य, वाक्य उपवाक्य, तर वाक्याचा असा भाग की ज्या भागाला स्वतःचा कर्ता आणि क्रियापद असते अशा वाक्याच्या भागाला आपण उपवाक्य म्हणतो, क्लॉज म्हणतो. म्हणजे काय पा, इथं पा पहिल्या क्रमांकाचं वाक्य काय, सेंटेन्स काय, आय डू इट बिकॉज आय चूज इट, हे पूर्ण सेंटेन्स झालं, हे पूर्ण वाक्य झालं. मग यामध्ये एक भाग आपल्याला इथं दिसतो, आय डू इट मी ते करतो, आय डू इट मी ते करतो, तर इथं करता सापडला आय, डू क्रियापद सापडलं झालं, आणि याचा अर्थ आय डू इट झालं. वाक्याचा पहिला भाग आपल्याला क्लिअर झाला, याला म्हणायचं क्लॉज, याला म्हणायचं क्लॉज. वाक्याचा भाग आहे आणि त्याला करता आणि क्रियापद स्वतःच. पुढं बघा, बिकॉज आय चूज इट, कारण मी ते निवडतो. इथं पुन्हा आपल्याला कर्ता सापडला, इथं पुन्हा आपल्याला क्रियापद सापडलंय, म्हणजे हा सुद्धा क्लॉजच आहे. झालं, एक नंबरची सेंटेन्स आहे, वाक्य आहे, त्यातला पहिला एवढा भाग एक क्लॉज आहे म्हणजे उपवाक्य आहे, दुसरा एक भाग जो आहे तो क्लॉज आहे म्हणजे उपवाक्य. सेंटेन्स कळल्यानंतर आपल्याला क्लॉज समजून घेतो, म्हणजेच काय, वाक्य समजल्यानंतर आपण उपवाक्य समजून घेतोय, आणि मग उपवाक्याचं काय वैशिष्ट्य, तो वाक्याचा भाग असतो आणि त्या भागामध्ये स्वतःचा कर्ता क्रियापद असतं. झालं, आता पुढे जाऊया आपण दुसरं वाक्य, सेंटेन्स नंबर टू. डोंट टॉक व्हाइल सी इज सिंगिंग, डोंट टॉक व्हाइल सी इज सिंगिंग, ही पूर्ण सेंटेन्स. याच्यामध्ये बघा, डोंट टॉक एवढा एक भाग आपल्याला सापडला एवढा, याच्यामध्ये डायरेक्ट जरी सब्जेक्ट करता आपल्याला दिसत नसला, डायरेक्ट जरी तर सांगितलं शांत बसा, वर्गामध्ये शिक्षकाने सांगितलं शांत बसा, मग कुणाला सांगितले, कोणतरी आहे की नाही शांत बसणार, विद्यार्थी. तसंच यू डोंट टॉक, यू डोंट टॉक, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला सब्जेक्ट सापडला आहे आणि इथं सुद्धा आपल्याला वर्ब सापडलंय टॉक, वर्ब सापडलं, क्रियापद सापडलं. अशा रीतीने वाक्याचा हा असा एवढा एक भाग आपल्याला सापडला, तिथं कर्ता आणि क्रियापद आहे. झालं, याला बी म्हणायचं क्लॉज, क्लॉज उपवाक्य, हे बी क्लॉज. आता पुढे जाऊ, व्हाइल सी सिंगिंग, इथं आपल्याला सी कर्ता सापडलंय, याच्यानंतर इथं आपल्याला क्रियापद सुद्धा सापडलंय, म्हणजे हा भाग सुद्धा क्लॉजच आहे, हा भाग सुद्धा क्लॉजच आहे, हा भाग सुद्धा उपवाक्याच आहे. झालं, व्हॉट इज मीन बाय क्लॉज, हे कळलं आपल्याला की वाक्याचा असा भाग की ज्या भागामध्ये त्याला स्वतःचा कर्ता आणि क्रियापद असतं त्याला आपण उपवाक्य म्हणतो, त्याला आपण क्लॉज म्हणतो. इथपर्यंत काय अवघड आहे का? चला, तुम्हाला वाक्यातला क्लॉज समजायला लागला, वाक्यामध्ये क्लॉज आहे, वाक्यामध्ये क्लॉज कुठं आहे, किती क्लॉज आहेत हे समजायला लागलं. इथं दोन क्लॉज आहेत, इथं दोन क्लॉज सापडले आपल्याला. झालं, अशा रीतीनं क्लॉज म्हणजे काय आपण हे समजून घेतलं, क्लॉज म्हणजे काय हे आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. त्याच्या पुढे काय पाहायचं आपल्याला, तर याच्या पुढे आपल्याला पाहायचं काइंड्स ऑफ क्लॉजेस, उपवाक्याचे प्रकार आहेत ते आपल्याला अगोदर बेसिक लेवलला समजून घ्यायचे. काइंड्स ऑफ क्लॉजेस, देर आर टू मेन काइंड्स ऑफ क्लॉजेस, उपवाक्याचे दोन प्रमुख प्रकार पडतात, टू, दोन प्रमुख प्रकार पडतात. व्हिच आर दे, कोणते आहेत? फर्स्ट वन इज मेन क्लॉज, इट इज ऑल्सो कॉल्ड इंडिपेंडेंट क्लॉज, स्वतंत्र उपवाक्य, मुख्य उपवाक्य, फर्स्ट टाइप मेन क्लॉज, मुख्य उपवाक्य, इंडिपेंडेंट क्लॉज, स्वतंत्र उपवाक्य. बर, काय अर्थ याचा? एकदम सोपं आहे पण काय, तर जे उपवाक्य, आता उपवाक्य कळलं तुम्हाला, वाक्याचा एक भाग असतो, जे उपवाक्य आपण स्वतंत्रपणे लिहू शकतो,
जे उपवाक्य आपण स्वतंत्रपणे लिहू शकतो त्याचबरोबर त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला वाक्याच्या इतर भागावर अवलंबून राहावं लागत नाही, म्हणजे त्याला त्याचा स्वतःचा पूर्ण अर्थ असतो. आणि अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये कंजंक्शन नसतं, त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला नसतो. अशा उपवाक्याला मुख्य म्हणजेच प्रधान उपवाक्य म्हणतात, मेन क्लॉज म्हणतात, इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात. पाहूया आपण की काय भानगड आहे, काय सांगितलंय. तर वाक्याचा असा भाग म्हणजे जे उपवाक्य आपण स्वतंत्रपणे लिहू शकतो, काय लिहू शकतो, कारण त्याला त्याचा स्वतःचा अर्थ पूर्ण असतो, म्हणजेच त्याला वाक्याच्या इतर भागावर अवलंबून राहायची गरज पडत नाही, म्हणून तर त्याला इंडिपेंडंट म्हणतात, म्हणून तर ती मुख्य आहे, मेन क्लॉज. चेक करूया दिलेल्या सेंटेन्समध्ये. पा, सेंटेन्स दिली आपल्याला, द स्टुडंट स्टूड अप व्हेन द प्रिन्सिपॉल एंटर्ड द क्लास. सेंटेन्स रीड केलं, वाचा. आता आपण समजून घेऊ, द स्टुडंट स्टूड अप, विद्यार्थी उभे राहिले. व्हेन द प्रिन्सिपॉल एंटर द क्लास, जेव्हा प्राचार्य वर्गामध्ये आले, जेव्हा प्राचार्यांनी वर्गामध्ये प्रवेश केला, जेव्हा प्राचार्यांनी वर्गामध्ये प्रवेश केला, हे जर सेंटेन्स पाहिलं तर आपल्याला अर्धवट वाटते, पूर्ण वाटत नाही. मात्र पहिलं सेंटेन्स बघा ना, द स्टुडंट स्टूड अप, विद्यार्थी उभे राहिले. जर मी इथं पूर्ण विराम दिला, अर्थ पूर्ण होतोय का बघा. द स्टुडंट स्टूड अप आहे ना, विद्यार्थी उभे राहिले, काय गरज आहे का त्यांना उभे राहिले, काय डेंग्या लावायची त्यांना, काहीच गरज नाही, म्हणजे अर्थ पूर्ण होतोय. दुसरी गोष्ट की मुख्य उपवाक्य मेन क्लॉज ओळखण्यासाठीची दुसरी आयडिया आपल्याला त्यांनी सांगितली की मेन क्लॉज मध्ये कंजंक्शन नसतं, कंजंक्शन इथं आले, व्हेन हे इथं कंजंक्शन आले, म्हणजे या मेन क्लॉज मध्ये उभयान्वयी अव्यय नाही, कंजंक्शन नाही, आपल्याला लक्षात आले याचा अर्थ पूर्ण होतोय, हे आपण स्वतंत्रपणे लिहू शकतोय, आणि याच्यामध्ये कंजंक्शन सुद्धा नाही, म्हणजेच हा आहे मेन क्लॉज, हा आहे मेन क्लॉज. पहिल्या वाक्यामध्ये काय अडचण आली का, काहीच नाही. आता आपण पाहूया दुसरा प्रकार, काय क्लॉजचा पहिला प्रकार पाहिला, मेन क्लॉज म्हणजे काय. आता क्लॉजचा दुसरा प्रकार, सेकंड टाइप इज सबॉर्डिनेट क्लॉज. सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजेच काय, तर गौण उपवाक्य. गौण उपवाक्य, बर, हे गौण उपवाक्य सबॉर्डिनेट क्लॉज ऑर डिपेंडंट क्लॉज, परावलंबी उपवाक्य. गौण उपवाक्य परावलंबी, नावात शब्दातच अर्थ दडलाय. मग याचा काय अर्थ आहे, जे उपवाक्य आपण स्वतंत्रपणे लिहू शकत नाही, का लिहू शकत नाही, कारण त्याला त्याचा अर्थ पूर्ण नसतो, अर्थासाठी त्याला वाक्याच्या इतर भागावर अवलंबून राहावं लागतं. आणि अशा वाक्यामध्ये, अशा उपवाक्यामध्ये कंजंक्शन आलेलं असतं, सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं असतं, उभयान्वयी अव्यय आलेलं असतं, आणि अशा प्रकारच्या उपवाक्याला गौण उपवाक्य किंवा परावलंबी उपवाक्य असे म्हणतात. म्हणजे काय, उदाहरण समजून घेऊया. द स्टुडंट स्टूड अप व्हेन द प्रिन्सिपॉल एंटर द क्लास, वरचंच वाक्य इथं घेतलं की आपण हे वरचं अर्ध इथं सोडलं, तर इथं अर्ध इथं सोडूया. आपल्याला मगाशी सापडला होता द स्टुडंट स्टूड अप हा मेन क्लॉज, हा मेन क्लॉज. आता पुढचं वाक्य पाहू, व्हेन द प्रिन्सिपॉल एंटर द क्लास, हे वाक्य, हे उपवाक्य आपण वाचलं, याच्यामध्ये बघा अर्थ, जेव्हा प्राचार्य वर्गामध्ये आले, काय झालं, गड्या प्राचार्य वर्गामध्ये आले, दबदिशी पडले, काहीतरी झालं, काय आहे का, कळतंय का, नाही ना कळत, म्हणजेच अर्थ पूर्ण होत नाहीये. हा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्यांना वाक्याच्या या मुख्य उपवाक्यावर अवलंबून राहावं लागतं, जेव्हा प्राचार्य वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. आता कुठेतरी पूर्णत्व प्राप्त झाले, म्हणजे इथं हे अर्थ अपुरा आहे, पूर्ण नाही झालं, पूर्ण. आणि मग अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला वाक्याच्या इतर भागावर अवलंबून राहावं लागतं, हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य.
आणि सोपं साधं तिसरं वैशिष्ट्य की या उपवाक्यामध्ये कंजंक्शन व्हेन आलंय. कंजंक्शन आलं म्हणजे ते आलंच गौण उपवाक्य, सबॉर्डिनेट क्लॉज. म्हणून व्हेन द प्रिन्सिपॉल एंटर द क्लास हा झाला सबॉर्डिनेट क्लॉज आणि द स्टुडंट स्टूड अप हा झाला मेन क्लॉज. झाल्या अशा रीतीनं आपण काइंड्स ऑफ क्लॉज उपवाक्याचे दोन प्रकार जे आहेत मेन क्लॉज अँड सबॉर्डिनेट क्लॉज हे समजून घेतले. आता आपल्याला याच्या पुढे जायचं. आता आपल्याला याच्या पुढं काय जायचं, काय शिकायचंय बघा. याच्या पुढं की वाक्यात सबॉर्डिनेट क्लॉज ओळखायचा कसा. इथून पुढचा सगळा खेळ आपल्याला सबॉर्डिनेट क्लॉजवरच चालणार आहे. डायरेक्ट सरळ सरळ वाक्य येत असतं, सेंटेन्स येतं आणि अंडरलाईन द सबॉर्डिनेट क्लॉज इन दिस लाईन. दिलेल्या वाक्यामध्ये गौण उपवाक्य ओळखा असं साधा सोपा प्रश्न येत असतो तर आपल्याला ते गौण उपवाक्य म्हणजेच सबॉर्डिनेट क्लॉज ओळखता आला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, कळला पाहिजे. मग हे कसं समजून घ्यायचं आहे पाहूया. सेंटेन्स नंबर वन. सेंटेन्स नंबर वन आले आणि त्याचा नियम तुम्हाला सांगतो. जेव्हा काय, जेव्हा कंजंक्शन, जेव्हा जेव्हा कंजंक्शन वाक्याच्या सुरुवातीला येत तेव्हा तेव्हा पहिले उपवाक्य जे असते ते पहिले उपवाक्य गौण वाक्य असतं. गौण उपवाक्य असतं म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज असतं. पहिला नियम काय सांगतोय, जेव्हा कंजंक्शन वाक्याच्या सुरुवातीलाच येताना सुरुवातीला तेव्हा वाक्य पहिलंच उपवाक्य हे सबॉर्डिनेट क्लॉज असतं, गौण उपवाक्य असतं. पाहूया आपण हे वाक्य वाचूया. ॲज द प्रिन्सिपल अराइव एव्हरी वन ऑफ अस स्टूड ऑफ. आता आपण पाहूया इथं ॲज हे कंजंक्शन आलं. जसे वर्गामध्ये जसे प्राचार्यांचं आगमन झालं, जसे प्राचार्य आले ॲज द प्रिन्सिपल अराइव आपल्याला कंजंक्शन सापडलंय, नाही अर्थ कळला तरी समजून घ्यायचं की ॲज द प्रिन्सिपल अराइव तर इथपर्यंत झाला सबॉर्डिनेट क्लॉज गौण उपवाक्य. समजतंय का नाही, एकदम सोपं आहे बघा बघ. चला आता आपण दुसरं सेंटेन्स पाहूया, दुसरा नियम पाहूया. जर कंजंक्शन दोन्ही वाक्याच्या मध्ये आलं, जर कंजंक्शन दिलेल्या सेंटेन्सच्या मध्ये आलं तर दुसरं उपवाक्य गौण वाक्य असतं. दुसरं उपवाक्य गौण उपवाक्य असतं म्हणजे सबॉर्डिनेट क्लॉज असतो. हा दुसरा नियम आहे. काय दुसरा नियम सांगितलाय? दुसरा नियम सांगतोय की जेव्हा कंजंक्शन वाक्याच्या मध्ये येतं तेव्हा दुसरे वाक्य जे आहे ते दुसरे वाक्य सबॉर्डिनेट क्लॉज असते. सबॉर्डिनेट वाक्य वाचवाय. डोंट टॉक व्हाइल सी सिंगिंग, डोंट टॉक व्हाइल सी सिंगिंग. या सेंटेन्समध्ये कंजंक्शन इथं मध्ये आलंय, कंजंक्शन मध्ये आलंय आणि मग मध्ये आलेलं कंजंक्शन काय सांगतंय, दुसरं वाक्य सबॉर्डिनेट क्लॉज आहे म्हणजे सी इज सिंगिंग. हे झालं सबॉर्डिनेट क्लॉज गौण उपवाक्य. आपल्याला ओळखायचं शिकायचं की सबॉर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा. दुसरा नियम पाहिला, आता तुम्हाला तिसरा नियम सांगतो. जेव्हा सेंटेन्समध्ये जेव्हा वाक्यामध्ये एखादा कर्ता येतो आणि कर्त्यानंतर कंजंक्शन येत तेव्हा त्या वाक्यातील कॉमा स्वल्पविरामानंतर सबॉर्डिनेट क्लॉज येत असत. म्हणजे पा इथं ही सेंटेन्स आहे, द बॉय हु स्टँडिंग ऑन द रोड इज मॅड. इथं मग या कर्त्यानंतर कंजंक्शन आले पा, कर्त्यानंतर कंजंक्शन आलं इथं, हु हे कंजंक्शन आले कर्त्यानंतर. म्हणून या स्वल्प विरामानंतरचं वाक्य आपलं सबॉर्डिनेट क्लॉज असणार आहे पुढच्या स्वल्प विरामापर्यंत. हो स्टँडिंग ऑन द रोड इज अ सबॉर्डिनेट क्लॉज. हे झालं गौण उपवाक्य सबॉर्डिनेट क्लॉज. हा तिसरा नियम पाहिला आपण. तिसरा नियम काय सांगतोय, जेव्हा वाक्यामध्ये कर्त्यानंतर कंजंक्शन येतं, कर्त्यानंतर कंजंक्शन येतं तेव्हा
तेव्हा वाक्यामध्ये स्वल्प विरामानंतर पुढच्या स्वल्प विरामापर्यंत सबॉर्डिनेट क्लॉज असतो. तिसरा नियम पाहिला, यानंतर चौथा नियम काय आहे, काही कंजंक्शन काही उभानवय अव्यय जे आहेत ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त सुन्यास नो सुनर द्यान सो द्यान बोत अँड कितीतरी आहेत. मग अशा कंजंक्शनचा वापर एकाच ठिकाणी कधी होत नाही, वाक्यात दोन ठिकाणी होतो. मग कसं ओळखायचं सबॉर्डिनेट क्लॉज, तर लक्षात घ्या, जेव्हा अशा प्रकारे दोन शब्दांचं किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांचं कंजंक्शन वापरलं जातं तेव्हा शेवटचा शब्द जिथं वापरला जातो कंजंक्शनचा, त्या उभयान्वयी अव्ययाचा शेवटचा शब्द जिथं वापरला जातो त्या शब्दानंतर पुढचं उपवाक्य गौण उपवाक्य असतं, सबॉर्डिनेट क्लॉज असतं. सेंटेन्स चेक करू आपण. नो अदर डीड द टीचर एंटर द क्लास देन ऑल स्टुडंट्स बिकेम सायलेंट. चेक करूया, नो अदर कंजंक्शन सापडलं आपल्याला. इथं आलं नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास देन ऑल स्टुडंट्स बिकेम सायलेंट. इथं जे कंजंक्शन वापरलं ते कोणतं आहे माहिती आहे, नो सुनर द्यान असं कंजंक्शन आहे, नो सुनर द्यान. मात्र नो सुनर सगळ्यात सुरुवातीला वापरले, ध्यान मात्र मध्येच वापरले. नियम असा सांगतोय कंजंक्शनचा शेवटचा शब्द जिथं वापरला त्याच्या पुढचं वाक्य सबॉर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे ध्यान ऑल स्टुडंट्स बिकेम सायलेंट. ध्यान ऑल स्टुडंट्स बिकेम सायलेंट हे झालं सबॉर्डिनेट क्लॉज, हे झालं गौण उपवाक्य. इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला? काहीच नाही. हा झाला क्लॉज शिकण्यासाठीचा बेस. ज्याला हे समजले त्याला क्लॉज 100% समजणार. क्लॉजचे प्रकार असू द्या, नाही तर किती बी किचकट क्लॉजवर प्रश्न येऊ द्या, हा क्लॉज तुम्हाला 101% समजणार, म्हणजे समजणार या आश्वासनासह इथंच थांबूया. मात्र पुढील भाग पुढच्या सेशनमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये नक्की पाहूया. हा भाग कसा वाटला, किती समजला हे तुम्ही नक्की समजा, आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपला सर्वांचा लाडका नमस्कार.